नमस्कार मित्रांनो, यूट्यूबर मी अनिल वाघोल आपलं स्वागत करत आहे. आज जो व्हिडिओ आहे माझा, जे गाडी चालवायचा म्हणजे ज्याला ऑटो रिक्षा शिकायची आहे, रिक्षा चालवायची आहे, त्यासाठी एक मी पहिले एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही माझ्या चॅनलला बघू शकतात. हा दुसरा व्हिडिओ आहे गाडी चालवायची, गिअर, ॲक्सिलरेटर, ब्रेक यांचा कसा वापर करायचा, आणि अजून एक माहिती ज्यात होत असेल जे पण गाडी चालवतो आणि आपल्याला याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. हे जे साईड मिरर आहे लेफ्ट आणि राईट साईडचे, हे आपल्याला गाडी वळवताना याचा उपयोग होतो. आपल्याला मित्रांनो या जागेत चालवा, एखादा ग्राउंड आहे सोबत, तुमच्या एखादा व्यक्ती असायला पाहिजे जेणेकरून गाडीचा अपघात होण्याची काळजी घ्या. चला तर मित्रांनो आता गाडीची स्टार्टिंग करू. तर मित्रांनो आता ही गाडीला चावी लावलेली आहे रिक्षाला आपल्या, हे ऑन झालेली आहे, हे बघू शकता तुम्ही. न्यूट्रल आणि बॅटरी म्हणजे तुमची बॅटरी, गाडी आता सध्या स्विच ऑन झालेलं आहे. तुम्ही सेल्फ स्टार्ट बी चालू शकतात. हे तुम्हाला हलक्या हाताने उजव्या बाजूला म्हणजे हे तुम्हाला ॲक्सिलरेटर असं हलक्या हाताने द्यायचं आहे, म्हणजे गाडीची स्मूथ व गाडी कशी चालते तुम्हाला अंदाज येईल. जास्त जोरात रेस करायचं नाही तुम्हाला, हलक्या हाताने करायचं आहे एकदम नॉर्मली. दुसरं तुम्हाला ब्रेक तुमचा. तर गाडी स्टार्ट झाली, एक क्लच दाबून पहिल्या गिअर टाकायचा आहे मित्रांनो. हळूहळू स्लेटर द्यायचं आहे, ब्रेकवर पाय ठेवायचं आहे, हॉर्न वाजवा समोर कोणी आलं तर. आता आपल्याला दुसऱ्या गिअर टाकायचा आहे मित्रांनो, क्लच दाबून हाफ क्लच दाबा किंवा पूर्ण दाबा तुमच्या सोयीनुसार. हा दुसरा गिअर टाकला आता मित्रांनो, त्या बाजूला स्लेटर तुम्ही हळूहळू द्या. ॲक्सिलरेटरचा जास्त उपयोग नाही करायचा आहे हळूहळू चालवण्यासाठी, कमीत कमी दुसरा तिसरा गिअरच्या हिशोबा खाली ब्रेकचा बघ वापर करायचा आपल्याला. तुम्ही बघू शकता आता तिसऱ्या गिअरवर गाडी आहे. अशा पद्धतीने तुम्हाला गाडी चालवायची आहे. गर्दी जास्त गर्दीत न चालवता मोकळ्या जागेत चालवा मित्रांनो गाडीचा. मित्रांनो गाडी चालवताना किंवा शिकताना सोबत अनुभवी माणूसच बसवा, जेणेकरून अपघात होणार नाही. गाडी 20-30 स्पीडनी चालवा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ माझा